अत्यंत आक्रमकपणे सगळे कार्यकर्ते आता घोषणाबाजी देत आहेत आणि ज्या पद्धतीने जितेंद्र आव्हाड यांना अटक करण्यात आली ही अत्यंत चुकीची आहे असा ठाण्यामधल्या विरियाना मॉलमधल्या मारहाण प्रकरणी जितेंद्र आव्हाड यांना अटक करण्यात आलेली आहे आणि त्यानंतर आता संपूर्ण पोलीस ठाण्याला राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा वेढाच पडलेला आपल्याला बघायला मिळतोय। राष्ट्रवादीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि झेंडे हातामध्ये घेऊन सगळे कार्यकर्ते इथे घोषणाबाजी करताना सुद्धा बघायला मिळतात। पोलिसांनी ज्या पद्धतीने अटक केली ही चुकीची असल्याचा दावा आता सगळ्या कार्यकर्त्यांचा आहे। तर जोपर्यंत आव्हाड यांना सोडले जात नाही तोपर्यंत इथून हलणार नाही अशी भूमिका कार्यकर्त्यांनी घेतलेली आहे। मात्र आताची ही ताजी आणि लाईव्ह दृश्य आपण बघतोय वर्तकनगर पोलीस स्टेशनच्या बाहेरची, या कार्यकर्त्यांना तिथून बाजूला काढण्यासाठी आता पोलिसांना सुद्धा आपल्या बळाचा वापर करावा लागतोय। त्यामुळे कार्यकर्ते आणि पोलीस यांच्यामध्ये काहीशी बाचाबाची आणि झटापटी झालेली सुद्धा आपल्याला बघायला मिळते। कार्यकर्त्यांचा रोष आहे खरं तर ज्या पद्धतीने ही अटक झालेली आहे त्यामुळे कार्यकर्ते एका ठिकाणी आक्रमक झालेले आहेत तर दुसरीकडे कायदा आणि सुव्यवस्था राखण्याची सगळ्यात मोठी जबाबदारी पोलिसांवरती सुद्धा आहे। त्यामुळे या कार्यकर्त्यांना तिथून बाजूला करण्याचा तिथून पांगवण्याचा प्रयत्न सध्या पोलीस करताना दिसतात। मात्र हे सगळे आक्रमक झालेले कार्यकर्ते तिथून हटायला सध्या तयार नाही आहेत। पोलिसांना पुढे करत हे सरकार आता या सरकारने राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांची अटक केलेली आहे अशी भावना आता इथले सगळे कार्यकर्ते व्यक्त करताना दिसतात। महिला कार्यकर्त्यांचा सुद्धा इथे मोठा सहभाग दिसतोय आपल्याला। कार्यकर्त्यांचा गोंधळ आणि घोषणाबाजी सुद्धा आपण ऐकतोय। तर जितेंद्र आव्हाड यांनी कुठल्याही प्रकारची मारहाण केलेली नाही असा सुद्धा दावा हे कार्यकर्ते करताना दिसतात। आपण बघतोय आताची ही वर्तकनगर पोलीस स्टेशन बाहेरची ही ताजी दृश्य। राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांना अटक झालेली आहे आणि त्यानंतर आता वर्तकनगर पोलीस स्टेशनच्या बाहेर कार्यकर्त्यांची मोठ्या प्रमाणात गर्दी जमलेली बघायला मिळते। अनेक महिला कार्यकर्त्यांचा सुद्धा सहभाग झालेला बघायला मिळतोय आणि जोपर्यंत आव्हाड यांना सोडणार नाही तोपर्यंत आम्ही या जागेवरून हटणार नाही अशी भूमिका आता कार्यकर्त्यांनी घेतलेली आहे। तर थोड्याच वेळात दुसरीकडे जितेंद्र आव्हाड यांना ठाण्यामधल्या कोर्टामध्ये सुद्धा हजर करण्यात येईल। तिथली सगळी कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केली जाईल आणि कदाचित आज त्यांना जामीन मिळतो का याकडे सुद्धा लक्ष असणार आहे। एकीकडे वर्तकनगर पोलीस स्टेशन असेल तर दुसरीकडे ठाण्याचं कोर्ट असेल। या दोन्ही ठिकाणावरती कार्यकर्ते जमलेले आहेत आणि ते आक्रमक झालेले आहेत। मोठ्या पद्धतीने घोषणाबाजी सुद्धा करताना दिसतात। तर ज्यावेळी जितेंद्र आव्हाड यांना अटक करण्यात आली त्यावेळी त्यांनी ट्विट सुद्धा केलेलं आहे आणि जी अटक त्यांना झाली त्याचा निषेध सुद्धा त्यांनी व्यक्त केलेला आहे। हा पोलिसी बाळाचा गैरवापर आहे असं सुद्धा त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं होतं। तर मी लढायला तयार आहे आणि फाशी दिली तरी चालेल पण मी जो गुन्हा केलेला नाही तो मी कबूल करणार नाही असं सुद्धा आपल्या ट्विटरच्या माध्यमातून आपल्या ट्विटच्या माध्यमातून जितेंद्र आव्हाड यांनी सांगितलेलं आहे। त्यामुळे अगदी काही वेळात साधारण 15 ते 20 मिनिटांमध्ये जितेंद्र आव्हाड यांना ठाण्याच्या कोर्टामध्ये हजर केलं जाईल आणि तिथून पुढची प्रक्रिया सुरू होईल। त्यामुळे जात मुचलक्यावरती जितेंद्र आव्हाड यांची सुटका होणार का याकडे सुद्धा लक्ष आहे। मात्र जोपर्यंत राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड हे इथून बाहेर पडत नाही तोपर्यंत आम्ही जागचे हलणार नाही अशी भूमिका असा पवित्रा या सगळ्या आंदोलकांचा आपल्याला बघायला मिळतोय। सगळे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते वेगवेगळ्या भागाहून इथे दाखल झालेले आहेत।